नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की कॅप राउंड 2 नंतर पुढील प्रोसेस काय असेल आणि कॉलेज रिपोर्टिंग करत असताना आपल्याला अशा कुठल्या मूळ गोष्टी आहेत की त्याच्याकडे आपल्याला ते डॉक्युमेंट्स आपल्यासोबत कॅरी करावं लागतील की जेणेकरून आपण आपलं होम टाऊनहून ज्या कॉलेजच्या लोकेशनला जाऊ त्या ठिकाणाहून आपल्याला एखाद्या डॉक्युमेंट्समुळे आपलं ॲडमिशन कॅन्सल किंवा त्या ठिकाणी आपले प्रॉब्लेम्स क्रिएट होणे, याच्यासाठी हा व्हिडिओ मस्ट वॉच करा विद्यार्थी ॲज वेल ॲज पालक, या दोघांनी वॉच करणं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण का विद्यार्थी डॉक्युमेंट्स कलेक्ट करू शकतात पण जे काही तुम्हाला फायनान्शियल जे डिसिजन आहेत ते आपले घरचे मेंबर्सच घेणार आहेत, त्यामुळे स्वतः प्लस फॅमिलीने जर ह्या व्हिडिओ पाहिला तरी त्यांचा खूप बेनिफिट होईल यामध्ये। काय बोलायला काय नाही, नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की कॅप राउंड 2 नंतर आपल्याला कॉलेज रिपोर्टिंग करत असताना कुठले अशा गोष्टी आहेत की त्याकडे आपल्याला केअरफुली पाहणं गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्याच जे विद्यार्थी कॅप राउंड 1 अलॉटमेंट भेटली आहे पण कॅप राउंड 2 नॉट अलॉटेड आले आहेत, या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं आहे। दुसरा क्वेश्चन आहे आपल्या विद्यार्थ्यांना पडलेला की सर मला कॅप राउंड 1 ॲडमिशन कुठंच भेटलं नाही पण कॅप राउंड 2 मला ॲडमिशन भेटलं आहे, तर मी पुढे काय करू। ठीक आहे, अजूनही काही असे विद्यार्थी की ज्यांना कॅप 1 ॲज वेल ॲज कॅप 2 या दोन्ही राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलं नाही, तर या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आहे जे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही पडलेला प्रश्न आहे की कॉलेज रिपोर्टिंगला जात असताना सर DD पेमेंट करायची आहे, ऑनलाईन पेमेंट करायची आहे की त्या ठिकाणी जाऊन आम्हाला कॅश पेड केली तरीही चालू शकेल। ठीक आहे, या सर्व गोष्टीची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं काय की आपण ज्यावेळेस कॉलेज रिपोर्टिंगला जाणार आहोत त्यामध्ये आपल्याला कुठले असे इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स आहेत की जे आपल्याला कॉलेजला या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहेत आणि आपल्या ते सोबत या ठिकाणाहून जिथं आपण आहोत तिथून आपल्याला घेऊन जायचे आहे। तर पहिला प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांना 1 कॅप राउंडमध्ये अलॉटमेंट झाली होती पण कॅप राउंड 2 अलॉटमेंट झालेली नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की मी पहिल्यांदाही आपल्याला सांगितले की जर आपल्याला कॅप 2 अलॉटमेंट नाही झाली तर जे आपलं कॅप 1 कॉलेज आहे ते कॅप 1 कॉलेज आपलं ॲटो सेव्ह राहणार आहे। ठीक आहे, तर आणि इनकेस या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की मला अलॉटमेंट नाही झाली तर माझं ॲडमिशन कॅन्सल होईल का किंवा मी त्या कॉलेजला जाऊ शकत नाही का, असं काहीच नाही आहे। जे विद्यार्थ्यांना कॅप 1 कॉलेज मिळालं आहे ते विद्यार्थी विदिन डेट की आपल्या अलॉटमेंट नंतर आपल्याला जो काही वेळ दिला आहे त्या वेळेमध्ये जाऊन आपलं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न काय की सर मला कॅप राउंड 2 अलॉटमेंट मिळाली नाही बट कॅप राउंड सॉरी कॅप 1 अलॉटमेंट मिळाली नाही पण कॅप 2 मला अलॉटमेंट मिळालेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट काय करायचं आहे आपल्या ॲप्लिकेशन IDमध्ये जाऊन लॉग इन केल्यानंतर आपलं पहिल्यांदा सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे। सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांची जे काही प्रोसेस आहे फर्दर प्रोसेस की त्या ठिकाणी सीट एक्सपेक्टेशन करून घ्यायचं आहे त्यांना, आणि या राऊंडमध्ये तुम्हाला डायरेक्टली फ्रीज अलॉटमेंट स्टेटस दिसेल, फ्रीज कन्फर्म्ड हे स्टेटसच दिसणार आहे, आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही स्टेटस दिसणार नाही। फर्स्ट राऊंडला नॉट फ्रीज होतं आणि फ्रीज होतं, तर या राऊंडला जेही विद्यार्थी या ठिकाणी अलॉटेड झाले या विद्यार्थ्यांना फक्त एकच ऑप्शन दिसणार आहे फ्रीज कन्फर्म्ड। ठीक आहे, तर या विद्यार्थ्यांनी 1000 रुपये पेड करून सेल्फ व्हेरिफिकेशन करून आपली सीट एक्सपेक्टेशन करून घ्यायची आहे या ठिकाणी। हे कॅप राऊंड 2 जे फर्स्ट टाईमच अलॉटमेंट झालेले आहे त्या विद्यार्थ्यासाठी, म्हणजे दोन्ही राऊंडमध्ये अलॉटमेंट झाले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकतात। 21 तारखेपासून ते पुढची जी काही आपली गव्हर्नमेंट डेट देईन त्या डेटपर्यंत आपल्याला पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट लेवलला करायचं आहे। याही विद्यार्थ्याचं ॲडमिशन होऊ शकतं, असं नाही की या विद्यार्थ्यांचं वर्ष जाणार आहे किंवा या विद्यार्थ्यांना अडचणी येणार, काहीच प्रश्न नाही। हे विद्यार्थी सर्व स्पॉट किंवा अगेन्स्ट कॅप राऊंडसाठी पार्टिसिपेट असू शकतात। आता सर्व विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं की जेही कॅप 1 अलॉटेड आहेत किंवा कॅप 2 अलॉटेड आहे सर्व विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं आहे, तर या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग करत असताना बेसिकली विद्यार्थी कॉलेज रिपोर्टिंगला जात असताना पहिल्यांदा आपण जेही काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला सर्व एका फाईलमध्ये कलेक्ट करावं लागतील। मी स्क्रीनवरती शो करेन किंवा हवा असेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता त्या ठिकाणी।
अपने सर्व ओरिजिनल डॉक्यूमेंट्स त्यासोबत अपने ओरिजिनल डॉक्यूमेंट्स मिनिमम 5 सेट तो सोबत ठेवा, कारण 3 सेट तुम्हें कॉलेज मे सबमिट होना है, 2 सेट तुम्हारा बैकअपला ठेवा लगते हैं कि पुढ़े जो तुम्हारा स्कॉलरशिप का फॉर्म ईड ईबीसी का फॉर्म जो भराया है त्यासाठी हे लागणार आहे। त्यामुळे ओरिजिनल प्लस 2 सेट कॉलेजमध्ये सबमिट करा, बाकीचे रिमेनिंग सेट तुम्हाला पुढच्या कामासाठी त्याचे फोटोकॉपी झेरॉक्स सेट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। आता हे करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी तुमचे 5 फोटोसुद्धा सोबत कॅरी करायचे, त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहेच, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला कॅरी करावं लागेल। तर बेसिकली तुम्हाला ज्यावेळेस अलॉटमेंट झालेली आहे आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये अलॉटमेंट झालेली आहे तर त्या इन्स्टिट्यूटला तुम्ही फोन करणं गरजेचं आहे। त्यांना एक तुम्हाला तर माहिती आहे डॉक्युमेंट्स काय घेऊन जायचं आहे, पण त्या इन्स्टिट्यूटला फोन करणं किंवा जे अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे त्या अलॉटेड इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट काय आहे पूर्ण चेक करणं, चेक करून घेऊन याच ठिकाणी ते सिक्वेन्स लावून ते तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत। आता काही ठिकाणी कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग फॉर्म किंवा कॉलेजचे जे काही अंडरटेकिंग असतात ते विद्यार्थ्यांना अगोदरच ॲडमिशन घेताना सबमिट करावं लागतं की VIT कॉलेजचे सेपरेट अंडरटेकिंग आहे, PICTचे अंडरटेकिंग आहे, अशा अंडरटेकिंग हे तुम्हाला या ठिकाणी कॉलेजला सबमिट करावे लागतातच, ठीक आहे। तर यातच काय आता की हे अंडरटेकिंग झाले आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट मी सांगू शकतो, 10वीचा मार्कशीट लागेल तुम्हाला, 12वीचा मार्कशीट लागेल, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जे कॅटेगरीमधून अप्लाय केला त्या कॅटेगरी सर्टिफिकेट लागतील, जर OBC NT VJNT DT असेल असा विद्यार्थी त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटी, SC ST असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी, आणि ज्याही पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या मध्ये आहे या पालकांना इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। हे तुमचे बेसिक हे तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्मच्या वेळेस लागणारे डॉक्युमेंट्स आहे, पण याच्या व्यतिरिक्त काय लागणार आहे, याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स हा आहे की आपल्याला जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता महासीईटी सेलवरती तो ॲप्लिकेशन फॉर्म यानी की ॲक्नॉलेजमेंट प्रिंट किंवा ॲक्नॉलेजमेंट प्रोफॉर्मा तुम्हाला मागितला जाईल कॉलेजमध्ये, तर तुमचा ॲक्नॉलेजमेंट दुसरं काय नाही आहे ते तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ठीक आहे। हा ॲप्लिकेशन फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला जेही काही कॅप 1 किंवा कॅप 2 जेही काही अलॉटमेंट मिळाली आहे ते अलॉटमेंट लेटर या ठिकाणी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे, कारण तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर किंवा याच्या व्यतिरिक्त गेला तर तुमचं ॲडमिशन तिथं कन्फर्मेशन होणार नाही, त्यामुळं तुम्ही अलॉटमेंट लेटर आणि ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन जाणं मस्टच आहे। आणि सर्वच विद्यार्थी जे कॅप 1 कॅप 2 या दोन्ही राऊंडमध्ये अलॉटेड आहेत त्या अशा विद्यार्थ्यांना कॉलेज रिपोर्टिंग करण्याच्या अगोदर आपल्या लॉग इनमध्ये जाऊन सेल्फ फ्रीज करून घेणं महत्त्वाचं किंवा मस्टच आहे। 100% आपल्याला या ठिकाणी सेल्फ फ्रीज करावंच लागणार आहे, सेल्फ फ्रीज करूनच जावं लागणार, कारण का आपण पहिल्या राऊंडला बेटरमेंट बट नॉट फ्रीजमध्ये आहात, तर या राऊंडला आपल्याला सेल्फ फ्रीज करणं महत्त्वाचंच आहे। सर्वच विद्यार्थ्यांना करावं लागेल, जे कॅप 1 ॲज वेल ॲज कॅप 2 या सर्व विद्यार्थ्यांना फ्रीज ऑप्शन करून त्याची प्रिंटआउट काढून ते फायनल प्रिंटआउट आपल्याला कॉलेजला सबमिट करावी लागणार आहे, ठीक आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता आणखी महत्त्वाचा प्रश्न काय की कॉलेजला आपण कॅश द्यायचं की ऑनलाईन पेमेंट करायचं का DD करायचं, जर कमिन्स VIT VIIT अशा कॉलेजेस किंवा DJ अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे अलॉटमेंट झाले असेल तर आपण ऑनलाईन मोडनं पेमेंट जर केलं तर ते चांगलं असेल, कारण खूप जास्त कॅश कॅरी प्रवासात करणं अवॉइड करा, एकतर तुम्ही DD कॉलेजच्या नावाने काढा किंवा आपली ऑनलाईन पेमेंटनं नेट बँकिंगनं त्यांचं पेमेंट करणं योग्य आहे। यातच अजून काही पालकाचा आणि विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की सर आम्ही काही पेमेंट आत्ता देऊन नंतर काही आम्हाला इन्स्टॉलमेंट मिळू शकतात का, कारण हा बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडलेला आहे। तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो जेही आपल्याला अलॉटेड कॉलेज आहे त्या कॉलेजचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर काढा किंवा आपल्या अलॉटमेंट लेटरवरती येत आहे तर त्या ॲज पर जे ॲडमिशन कॉर्डिनेटर आहेत त्यांना कॉल करा, कॉल करून तसं त्यांना रिक्वेस्ट करा आणि आपल्या जे काही जेवढं बजेट पॉसिबल आहे त्या बजेटानुसार तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकतात। आणि बऱ्याच वेळेस असं पाहण्यात आलेलं आहे की कॉलेज इन्स्टॉलमेंट देतात पण ते घेण्याचं डिसिजन हे फायनल अथॉरिटी हे कॉलेजचीच असेल, कारण मी सांगितलं म्हणजे देतील असं नाही त्यामध्ये, की अथॉरिटी कॉलेजेस आहे, पण 99% सांगतो की कॉलेज तुम्हाला कन्सेशन देतं, इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला पैसे भरता येतात। जेही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी 100% या प्रकारे करता येतं, पण जेही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत या ठिकाणी तुम्हाला तेवढ्याच अमाऊंटचा DD काढून जावं लागेल। हे कंडिशन फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे ना की गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, ठीक आहे। आणि आणखी विद्यार्थ्याला एक प्रश्न पडला आहे तो आत्ता मला एक क्लिक झाला की बऱ्याच विद्यार्थ्यांना अलॉटमेंट टाईप आहे जो अलॉटेड टाईप आहे त्यांची कॅटेगरी OBC आहे पण कॅटेगरी झाली अलॉटेड फिजिकल हँडिकॅप, ओपन आहे त्याला कॅटेगरी अलॉटेड झाल्या ST, बरोबर आहे, म्हणजे या विद्यार्थ्याला का त्या कॅटेगरीचे बेनिफिट भेटणार, किंवा ST चा विद्यार्थ्याला सीट अलॉटमेंट झाल्या ओपन किंवा EWSC, म्हणजे का त्याला का
पूर्ण फीस भरावी लागेल का? असं काहीच नाहीये. जे आपल्याला बेसिक आपण कॅटेगरीमधून अप्लाय केलं, आपल्याला त्याच कॅटेगरीचे आपल्याला बेनिफिट मिळणार आहेत किंवा त्याच कॅटेगरीचे आपल्याला या ठिकाणी फीस पेड करावं लागेल. ठीक आहे, अलॉटमेंट टाईप हा वेगळा येऊ शकतो. याचा काय येऊ शकतो, कारण जे काही वॅकन्स पोझिशन आहे त्या वॅकन्स पोझिशनानुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट टाईप वेगवेगळा येतो. पण आपल्याला फीस म्हणा किंवा जे बेनिफिट आहेत ते आपल्याला आपल्या बेसिक कॅटेगरीचेच मिळणार आहेत. हे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष ठेवायचं आहे. यातही विद्यार्थ्यांनी पालकांना काही अडचणी येत असेल तर आपण आज 8 वाजता एक लाईव्ह सेशन ठेवणार आहे. त्या सेशनमध्ये विद्यार्थी विचारू शकतात किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येही विचारू शकतात. याच्यानंतर आपण जे काही आपले स्पॉट राऊंड होणार आहे त्या स्पॉट राऊंडबद्दल पूर्ण आपण 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे, थँक्यू.